नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचे यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 साली सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेपासून जे आहे प्रतिवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये समान 3 टप्प्यामध्ये दिले जातात। आता या वर्षीपासून नवीन जे आहेत प्रतिवर्षी 8000 रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। प्रत्येक 3 महिन्यामध्ये असे 4 हप्ते आता शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत। याची घोषणा येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होऊ शकतात। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता प्रतिवर्षी 8000 रुपये मिळणार असल्याची घोषणा जी येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होऊ शकते। तर तुम्हाला काय वाटते, प्रतिवर्षी शेतकऱ्यांना 8000 रुपये केले पाहिजे की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे थांबे। जय हिंद।